झी 24 तास एक पाऊल पुढे। 4x4 मध्ये अवतरलाय अजब शेफ आणि ह्या अजब शेफ ने दाखवली एक गजब रेसिपी। चला तर मग पाहूया त्याची ही रेसिपी। तुम्ही एका वाडग्यामध्ये 4 बटाटे घ्या। अरे काय कान फरक मारू का, वाडग्यात 4 बडू मोठे बटाटे टोप पाहिजे त्याला। हा बरोबर, पॅन मध्ये घेऊया। पॅन कार्ड कशाला पाहिजे तो वस्तू ना भाई, आपल्याला आपण थंबलिंग करतोय का? बटाटे घ्यायचे, बटाटे आपल्याला कशाला पॅन कार्ड पाहिजे? काय बोलते, टोप घ्यायचा, टोप त्याला अर्धी पाण्याचं पाणी भरायचं ते। आणि हे बटाटे काय, मी फक्त मी करायचं, तुम्ही काय मदतच करायची नाही। बरोबर करा हे सगळं। हा पाणी भरायचं ठेवा इथे। हा घ्या तिकडे बटाटे घ्या, 4 बटाटे घ्या, 1, 2, 3, 4। हा गॅस कपाट टाका, गॅस पेटवा, हा त्यात चुना टाका, पेटवा गॅस पेटवा। हा मग ती मंद आचेवर पेटलं पाहिजे ती मती मंद। कमी करा कमी करा, मग आता ती मंद झाली का नाही? मती मंद झाल्या नाज्वाळा, मती मंद झाल्या नाज्वाळा, आता तरी उकळशील का, उकळशील का? फिलिंग बघा, मती मंद झाल्या नाज्वाळा। हे ठेवा आता इकडे या, इकडे चण्याचं पीठ आहे का नाही, हे भिजवायचं पाण्यात। हा भिजवलं, ठेवा चांगलं ढवळा, मीठ 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 काय, मी कोण मला कशाला बोल, तुम्ही ठरवणार मीठ टाकायचं टाका, आता मीठ त्याच्या टाका। हा मीठ टाकायचं, टाकलं चांगलं ढवळा, पेस्ट करा त्याची। ही चांगली पेस्ट झाली तयार, एका वाटीत घ्या ती चांगली, आता हे बाजूला ठेवून द्या। आता काय करायचं, कढई घ्यायची, कढईत ना राईचं तेल टाका, राईचं तेल घ्यायचं राहिले ते टाका। अच्छा अच्छा, हा टाका, टाकलं त्याला उकळी येऊ द्या, कटवती उकळी येऊ द्या। आता काय करायचं माहितीये का, हे काय उकडलेले बटाटे आहेत ना, हे असे ना हे घ्यायचं, सगळा मसाला कोथिंबीर कडी पत्ता सगळं टाकायचं, असे चांगले स्मॅश करायचं। स्मॅश बिच काय नाही, कुछ करायचे, कुछ करायचे, हे असं कुछ करायचं, ते घ्यायला काय होईल ते होईल बघून घेऊ त्याला काय। अलगत हळू नाजूक कुछ करायचे, असे कुछ करले ना मग असे असे त्याचे गोळे करायचे, असा एक रिदम पाहिजे हाताला गोळे करताना। जरा हल्ले हल्ले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे। ओ माय गॉड, ठेवा जा मी काढते, मी काढते, नाही नाही काढ नका राहू दे, चुकलं तर बरं असतं चेहऱ्याला, ते का ब्लॅक हेड जातात ते। बटाट्याचे हे करत असताना जर समजा असं लागलं चेहऱ्याला तरी काढून टाकू नका, ते सुकल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचे ब्लॅकेज जातात। तिला काही पटत, तर असं हे चांगलं असं कुस करायचं, असं गोळे करायचे त्याचे, असं पिठात घालायचे आणि टाकायचे तव्यात, पिठात घालायचे टाकायचे तव्यात, असे ते पदार्थ तयार झाले पाहिजेत। नंतर काय करायचं माहितीये का, पाव घ्यायचा, पाव असा सुरीने मधोमध कापायचा, त्यात चटणी टाकायची, गोड आंबट कडू कसे काय कोणाला वाटेल, गिरायकाला जसं पाहिजे ते देता आलं पाहिजे, गिरायकाला आपलं प्रेक्षकांना जसं पाहिजे तसं आपल्याला देता आलं पाहिजे। मग ते पदार्थ घ्यायचे त्याच्यात टाकायचे, आणि हा विशिष्ट पदार्थ आहे म्हणजे हा दोन हाताने खायचा पदार्थ आहे। दोन हाताने, मी दुबईला शिकलो ना हा पदार्थ, दुबईला शिकलात म्हणून दोन हाताने खायचा, आणि हा असं धरायचा आणि चावायचा। पदार्थ गरम आहे का असं तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला सर दुसरी रेसिपी दाखवणार आहे, सर दुसरी दुसरी रेसिपी, लहान मुलांसाठी रेसिपी। सगळं संपलंय त्याच्या आई, सगळं संपलंय आई, आता काय बनवणार लहान मुलं, या रेसिपीचं नाव आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।